जालन्यामधली एक ब्रेकिंग बातमी बघूया. जालन्याच्या तुपेवाडी फाट्याजवळ एक चारचाकी ही चक्क विहिरीमध्ये कोसळलेली आहे आणि 6 जणांचे मृतदेह आता हाती आलेले आहेत. या गाडीमध्ये 12 जण असल्याची ही शक्यता वर्तवली जाती आहे. जालन्यामधल्या या भीषण अपघाताची बातमी आपण बघतोय. जालन्याच्या तुपेवाडी फाट्याजवळ हा अपघात झालेला आहे आणि चारचाकी ही विहिरीमध्ये कोसळली. आणि याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी रवी मुंडे आपल्या सोबत आहेत. रवी, काय नेमकी या अपघाताबद्दलची माहिती मिळते, कसा नेमका हा अपघात झालाय आणि आतापर्यंत 6 जणांचे मृतदेह सापडले आहेत? यामिनी, जालन्यावरून काही प्रवासी काळी पिवळी जी जीप असते त्याद्वारे बसलेले होते आणि ते राजूरकडे जात होते. राजूर गावाजवळील तुपेवाडी फाट्याजवळती हा अपघात झालेला आहे. काही माहिती अशी मिळत आहे तिथल्या ग्रामस्थांकडून की गाडीचं ब्रेक फेल झाल्यामुळे ही रस्त्यालगत ही गाडी जिथे विहीर आहे शेतास वस्ती असल्यामुळे त्या ठिकाणी त्या विहिरीत कोसळलेली आहे. आपण बघू शकत असाल त्या फोटोग्राफ्समध्ये तर त्या विहिरीला कठडे नाही आहेत आणि ती सरळ जाऊन ती जीप त्या विहिरीमध्ये कोसळलेली आहे. काही ग्रामस्थांनी त्या ठिकाणी तात्काळ हरकतीत येऊन मृतदेह बाहेर काढलेले आहेत. अजूनही काही प्रवासी त्यामध्ये असण्याची शक्यता आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार साधारण 12 ते 15 प्रवासी त्या क्रुझर त्या जीपमध्ये असावेत. त्यामुळे ग्रामस्थांच्या मदतीनं त्या ठिकाणी मृतदेह बाहेर काढण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. अचूक माहिती काही थोड्या वेळानंतर पोलिसांकडून कळेल आपल्याला. अगदी धन्यवाद रवी या सगळ्या अपडेटसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.